राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजपा 132 जागा, शिवसेना शिंदेगड 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळल्या आहेत. इतर अपक्ष यांना 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. त्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार यांनी एक मोठ्या पदावर वर्णी लागली आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सध्या भाजप, शिवसेना, शिंदेगड आणि अजित पवार गटात हालचालींना वेग आला आहे. सध्या अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्या सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी सर्व आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधिमंडळात गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचंही दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनरही लागले आहेत. मात्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान महायुतीमध्ये भाजपाचे 132 तर शिवसेनेचे 57 आमदार विजय झाले आहेत, तर अजित पवारच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 41 आमदार विजय झाले आहेत. यानंतर आज अजित पवार गटाच्या गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवले आहेत. सध्या या हॉटेलमध्ये साधारण 30 ते 35 आमदार उपस्थित आहेत. अनेक आमदार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ग्रामीण भागातील आमदारांना पोहोचायला वेळ लागत आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत सर्व आमदार आल्यानंतर शिंदे गटाची बैठक होईल. या बैठकीत गटनेता निवडला जाईल. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.